घनश्याम लहू ठाकूर यांना सुद्धा आपण आमंत्रित करूया व्यासपीठावरती, जे सुनाव पाडायचे आहेत. थँक्यू ओंकार. त्या ठिकाणी बघा, मनाली शालिक म्हात्रे ज्यांना जगातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार, जो निश्चित मेडिकल सायन्समधला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे, तो म्हणजे डॉक्टर मालती आलेन हा पुरस्कार कलकत्ता येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शुभास्ते देण्यात आला होता. तर त्यांचे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचा सन्मान प्रमिलाताई मुकेश पाटील यांच्या शुभास्ते होत असताना आपण पाहत आहे. मेडिकल क्षेत्रातला सर्वात मोठा पुरस्कार, जगातला सर्वात मोठा पुरस्कार, डॉक्टर मालती आलेन पुरस्कार यांना कलकत्ता येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते, डॉक्टर बत्रा यांच्या हस्ते देण्यात आला होता पुरस्कार. तर त्यांच्याच या ठिकाणी आई वडील आपण पाहू शकाल, आज त्या काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकल्या नाही. तर या सुपुत्रीच्या मातापित्यांचा या व्यासपीठावर सोनारपाडा चषक दरम्यान सत्कार सोहळा होत असताना आपण पाहत आहेत. तर त्यानंतर कल्याण जिल्हाप्रमुख सर्वांचे लाडके आदरणीय गोपाळजी लांडगे यांना आपण सन्मानित करूया. तुम्ही गोपाळजी लांडगे साहेबांना विनंती करेन की आपण या मुकेश दादा पाटील या स्पर्धेचे शिल्पकार माजी सरपंच सोनारपाडा यांच्या शुभहस्ते गोपाळजी लांडगे कल्याण जिल्हाप्रमुख यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. केशवदादा पाटील या ठिकाणी आहेत. हिरामण पाटील समाजसेवक उसाटणे यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांना सुद्धा आपण आमंत्रित करूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सामना सुरू होत आहे, थोडेसे चेंजेस या ऐकूयात. नितीन कान यांना तर पहिला सेमीफायनलचा सामना आपण बघतोय, दिवा वर्सेस काकडवाल या दोन संघामध्ये. गोपाळजी लांडगे एक मिनिट, नितीन गोपाळजी लांडगे यांचा या ठिकाणी सन्मान होत असताना कल्याण जिल्हा प्रमुख शिवसेना केशवदादा पाटील, मुकेशदादा पाटील, त्याचबरोबर सुखदेवदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण स्मृतिचिन्ह देऊन गोपाळजी लांडगे यांना सन्मानित केलं जात आहे. गोपाळजी लांडगे यांचे मनापासून आभार व्यक्त करूया, ज्यांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. अनेक मान्यवर व्यासपीठ तुम्ही पाहू शकाल. तर सामना पहिला उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे, जाऊया आता मात्र. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये नितीन काळन यांच्याकडे. धन्यवाद विनोद खरंगी, बरेचसे मान्यवर आपल्या व्यासपीठात उपस्थित. सर ए सर आपण विचार करतोय, बघतील तर मुकेश दादांचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी आपण बघतोय सर्व मान्यवर, कारण की या स्पर्धेचे आमचे शिल्पकार सोनापाड्याचे कार्य सम्राट माजी सरपंच मुकेशदा पाटील. तर अप्रतिम गोलंदाजी आपण बघतोय बल्ली भोईरच्या माध्यमातून, ज्या बल्ली भोईरने कालचा दिवस गाजवला संघ अडचणीत असताना बल्ली भोईरने अप्रतिम फलंदाजी केली आणि टॉप फोरमध्ये काकडवास संघाला घेऊन आले ते. आजच्या सामन्यामध्ये जुने डोंबिवली संघाविरुद्ध संघ अडचणीत होता, महेश मडवी, किशोर मडवी सारखे फलंदाज अपयशी ठरले, मात्र त्यानंतर चांगली कामगिरी केली गोलंदाज बल्ली भोईरने, याच गोलंदाजाने चांगली फलंदाजी केली कालच्या दिवसात. 9 चेंडूंमध्ये 31 धावा कुटल्या आणि संघाला व्यवस्थित स्थितीमध्ये आणून दिलं. त्यानंतर बल्लीने गोलंदाजी सुद्धा चांगली, एक अष्टपैलू खेळाडू आहे गावदेवी काकडवास संघाचा, कारण की हा सामना 5 षटकांचा आहे, 2 षटकं त्यामुळे पॉवर प्ले असेल. मात्र संघ अडचणीत असताना बल्ली भोईरने अप्रतिम कामगिरी केली, मात्र वेगवान चेंडू होता, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही पूर्णपणे. एक एक धावेसाठी आपण बघतोय ओंकार संघर्ष इथे करावा लागतोय, तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या दिवास संघाला. आणि डॉट चेंडू समाप्ती होते, गोलंदाज महेश मडवी चांगली गोलंदाजी करतोय, एक अष्टपैलू खेळाडू महेश मडवी. जय गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा आयोजित सोनारपाडा चषक 2018 आजची शेवटची रात्र या स्पर्धेची. या स्पर्धेची आमचे वन मॅन आर्मी मुकेश दादा पाटील यांनी यावेळेस मात्र फलंदाज बाद एष्ट्या उद्ध्वस्त, अजून एक झटका दिवास संघाला मुकेशच्या स्वरूपात.
मास्टर फक्त आणि फक्त विनोद आपण बघतोय. धापलकर धावे एक आणि गडी बाद झालेत ते चार. पूर्णपणे अडचणीत आलाय. नरेश म्हात्रे सुद्धा आमच्या सोबत आहेत. मानपट एक जबरदस्त ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण चांगल्या खेळपट्ट्या बघत असतो. मग संघ इथे विचार केला या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतोय. गावदेवी काकडवाल संघ बली भोईरने प्रथम गोलंदाजी केली पॉवरप्लेच्या पिवनच्या षटकामध्ये. फक्त एक धाव देऊन तीन गडी बाद केले ती अवंतरच्या सुरुवात. म्हणजे बॅटने अजून एकही धाव आली नाहीये. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. वीस मात्र ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली आणि पाचवा झटका एक या धावसंख्येवरती दिवास संघाला. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला विनोद बघा मी देते. म्हणजे गावदेवी काकडबल संघांना फक्त एक धाव विनोद धापलको त्यांनी गडी बाद झाले ते पाच. म्हणजे अर्धा संघ तंबूशी असायला परतलाय दिवास संघाचा. आणि ती धाव अवंतरचे स्वरूप आहेत. म्हणजे बॅटने अजून एकही धाव आली नाहीये. पाचवी फलंदाज गोल शून्य या धावसंख्येवरती बाद झालेत. पुन्हा एकदा महेश अवीस मात्र वेगवान चेंडू होता गोलंदाज महेश मडवी. एक अप्रतिम खेळाडू आहे महेश. किशोर बली भोईर एक चांगला संघ आपण बघतोय. मलंगड विभागातील काकडवाल संघ गावदेवी काकडवाल संघ तो त्यांना फाईट करत असताना दिवा संघ मतलब पूर्णपणे अडचणीत ही स्पर्धा. प्रतिम स्पर्धा मात्र चांगला फटका फाइन लेग रिजन मधनं चेंडू वन बाउंस सीमापार संघर्षमय चौकार. नो चेंडू आहे नक्कीच. पंचाने चेंडू नो घोषित केलाय. पाच धावा असतील. पाच नाही धावसंख्या पुढे सरकेल. धापल का धावा लागतात त्या सहा. नक्कीच टॉप फोर मध्ये जे चार संघ आले त्या चारही संघांना एनर्जी ड्रिंक. माजी ग्रामपंचायत सदस्य समीर दादा पाटील यांच्याकडनं चारही संघांसाठी बारा बारा खेळाडूंना त्या धापल का धावा लागतात त्या. सिद्धेश पाटील आमच्या सोबत. फलंदाज बाद होतोय अनिकेत. सहावा झटका सहा या धावसंख्येवरती. अवधूत पाटील आणि सिद्धेश पाटील मात्र सहा गडी बाद सहा अशी धावसंख्या दिवा संघाची. पूर्णपणे अडचणीत आलाय. अनिकेतने एकमेव चौकार दाखवला तर मात्र अनिकेतलाही तंबूच्या आशेला परतावा लागतोय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अश्विन भगत आणि स्ट्रायकिंग फलंदाज शिवराज. हे दोन फलंदाज मात्र सहा गडी बाद सहा अशी धावसंख्या. अवीस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि धापलकर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त सहा आणि गडी बाद झाले सहा. म्हणजे 3.00 सदस्यांनी धावा कुठल्या आहेत. जयगावदेव क्रिकेट संघ सोनापाडा संघ यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण बघतोय. खूप सारी मेहनत पूर्ण आमच्या टीमने घेतली या स्पर्धेचे. आमचे शिल्पकार सोनापाडा गावचे कार्यसम्राट मुकेश दादा पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा. त्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य समीर दादा पाटील असतील, विकास पाटील असतील, हर्षद असतील, हर्षद पाटील ज्यांच्याकडनं प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅचसाठी आपण बॅट बघतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण बाईक सुद्धा बघतोय. अप्रतिम स्पर्धा मध्ये हा सामना आपण बघतोय. पाच षटकांचा कारण की सेमीफायनलचा
पहिला सामना आपण बघतोय स्वर्गीय विश्वनाथ गौतीराम पाटील यांच्या स्मरणार्थ महेंद्र विश्वनाथ पाटील यांच्याने बाईक आम्हाला लाभली या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज. सहा गडी बाद सहा अशी धावसंख्या आहे आणि तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज कदम साळवी. कदम वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येते. गोपालजी लांडगे साहेब मात्र आपल्यापासून रजा घेते ज्यांनी या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ दिला. त्यानंतर सर्व मान्यवरांचा आम्ही आभार मानतो ज्यांनी या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ दिला. याच मित्र लॉंग ऑफ रिजनमध्ये एक सिंगल एक ने धावसंख्या पुढे सरकार एक धाव मिळते ती अश्विनला. अश्विन एका धावेने आपलं खातं उघडते. संघाची धावसंख्या ती सहा गडी बाद सात अशी धावसंख्या दिवा संघाची. प्रथम फलंदाजी करत असताना पहिला सेमी फायनलचा सामना गावदी काकडवाल वर्सेस दिवा या दोन संघांमध्ये. मात्र दिवा संघ थोडासा अडचणीत आहे, मात्र इथून एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. यावेळेस मात्र शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये थोडंसं खराब शेतशन झालं होतं, मात्र एकच धाव मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागतात त्या आठ आठ धावा धावपल कधी लागल्या. सहा गडी बाद झाले. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पाच षटकांचा सामना आहे. पहिला सेमी फायनलचा सामना गावदेवी काकडवाल वर्सेस दिवा या दोन बलाढ्य संघांमध्ये. यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय स्वतः गोलंदाज आले होते, मात्र लॉंगांचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण तेवढंच चांगली गोलंदाजी आपल्या बघा मिळते गावदेवी काकडवाल संघाने. एकने धावसंख्या पुढे सरकते. धापलका धावा लागतात त्या नऊ धावा. सहा गडी बाद नऊ अशी धावसंख्या. मात्र आठव्या क्रमांक ते अश्विन आलेत. मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज शिवराज. शिवराजकडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र चेंडू हवेत महेश मडवी झेल खाली मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि फलंदाज बाद. सातवा झटका दिवा संघाला. ब्राह्मण करवले यांच्याकडनं काकडवाल संघाला शुभेच्छा या सामन्यासाठी. तर सातवा गडी बाद झालाय आठ या धावसंख्येसाठी वरती. तर मोतीराम दळवी दातिवली यांच्याकडनं दिवा संघाला शुभेच्छा. मात्र दिवा संघ आपण बघतोय ओंकार पूर्णपणे अडचणीत आलाय. सात गडी बाद झाले आणि धापलकर धाव आहेत त्या फक्त आठ नऊ धाव आहेत. यावेळेस मात्र चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधनं संघर्षमय चौकार फलंदाज अश्विनच्या बॅटमधनं. तेरा धावा धापल कधी लागल्यात. सात गडी बाद झालेत. यावेळेस मात्र जुने प्रतिम फटका डीप मध्ये चेंडू सरकतोय. क्षेत्ररक्षक आले डीप मधनं. चांगलं क्षेत्ररक्षण डीप कव्हर रिजन मध्ये. दोन धावा दोन ने धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागल्यात त्या सतरा धावा. सतरा धावा आपण बघतोय धापलकावरती. तीन षटकांचा खेळ संपलाय. सतरा धावा धापलकावरती लागल्यात. ब्राह्मण करवले चषक यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा काकडवाल संघाला या सामन्यासाठी. मात्र अजून एक मोठा सामना आपण बघू शकाल सेमी फायनलचा. एक मिनिट थांबायचंय. त्या ठिकाणी काही मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा आपण सत्कार घेऊया. तर आनंद जाधव आहे त्या ठिकाणी उद्योगपती, यांचा सन्मान घेऊया आपण. बळीराम पाटील यांच्या शुभास्ते आपण. आनंद जाधव एक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ख्याती आहे, याचा आपण सन्मान घेऊया. तर मान्यवरनं विनंती करण की आपण थोडीशी घाई करा, कारण की सामना सुरू प्रेक्षकांकडे प्रेक्षकांपर्यंत समालोचन जाणं देखील फार गरजेचं आहे. त्याचबरोबर तर 15 धावा झाल्यात. समीर पाटील यांचे हे मामा आहेत. त्याचबरोबर जगदीश भगत आहेत सापडेचे, यांचा देखील आपण सन्मान घेऊया. बळीराम पाटील यांच्या शुभास्ते जगदीश भगत सापडे. त्यानंतर जयंत पाटील आहेत माजी सरपंच आजदेचे, यांना देखील विनंती करतो आपण देखील या. जयंत पाटील माजी सरपंच आजदे गाव,
बळीराम पाटील यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचा सत्कार होत असताना रवी पाटील आणि ओमकार पावशे यांच्या सुद्धा काकडवल संघाला शुभेच्छा। तर 15 धावा धापलगड लागले आहेत, 3 षटकांचा खेळ संपलाय, 7 गडी बाद झालेत, चौथं षटक घेऊन येते गोलंदाज महेश मडवी या संघाचा मुख्य खेळाडू काकडवल संघाचा। महेश व्यक्तिगत दुसरा आणि संघाचं चौथं षटक, कारण की सेमीफायनलचा सामना आहे, त्यामुळे सामने 5 षटकांचे आहेत, अजून एक सेमीफायनलचा सामना शिल्लक आहे, मात्र डॉट चेंडूची समाप्ती। गोलंदाज महेश चांगली गोलंदाज करतो, मात्र सेकंड गोलंदाज आकाश वारेकर ज्याने एक चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना नागाव संघाविरुद्ध चौका ठोकला होता तो फलंदाज आकाश वारेकर स्ट्राइक एंडला। गोलंदाज महेश मानपाटे यांकडनं मिस, मात्र वेगवान चेंडू होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाही, पंच लेगबायची खून करतायत। फिरोज बघतोय मेन स्क्वेअर लेगचे पंच आणि मेन पंच निरंजन सावंत, एकने धावसंख्या पुढे सरकते, धावपळका धावते त्या 16, 7 गडी बाद, 16 अशी धावसंख्या, चौथं षटक मार्गच असताना सातत्याने चांगली कामगिरी दाखवली गावदेवी काकडवल संघाने। नेवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता, जवळीच्या स्पर्धेत सुद्धा अप्रतिम कामगिरी दाखवली, मानेरीच्या चषक अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता आणि या स्पर्धेत सुद्धा अप्रतिम कामगिरी दाखवली आतापर्यंत गावदेवी काकडवल संघाने। वीस मात्र हलक्या तरी घेऊन काढतोय, मिड ऑफ रिझनमधनं चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझनमध्ये, सिंगल, एकने धावसंख्या पुढे सरकेल, धावपळका धावा लागतात त्या 17। सिद्धेश पाटील आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेत, त्यानंतर अवधूत पाटील, असे दोन ऑफिशियल गुणलेखक आमच्या सोबत सातत्याने। 7 गडी बाद, 17 अशी धावसंख्या, एक एक धावेसाठी आपण बघतोय विनोद पाटील इथे संघर्ष करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये दिवा संघाला। गोलंदाज महेश मडवी वीस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू घेऊन करतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण जगदीश, जगदीश दूधकरचं चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एकने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या एकने वाढते, धापलका धावा लागतात 18। 7 गडी बाद, 18 धावा, चौथे षटक मार्गस्थ असताना 5 षटकांचा सामना, पहिला सेमीफायनलचा सामना, मात्र यानंतर सामना असेल मानपाडा पोलीस निरीक्षक वर्सेस 40+ सोनारपाडा, असा एक प्रेक्षणीय सामना। त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना जय गावदेवी सोनारपाडा वर्सेस जीजी स्पोर्ट वाकलन, हे दोन बलाढ्य संघ, वीक फाईट सामना असेल। अमर ठाकूर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे। महेश ह्यावेळेस मात्र लो फुलटॉस चेंडू होता, मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, क्षेत्ररक्षक येत आहेत स्क्वेअर लेग रिजनमध्ये, तोपर्यंत 2 धाव मिळतील अश्विनला, 2 धावसंख्या पुढे सरकते, धापलका धावा लागतात त्या 20, चौथं षटक मार्गस्थ असताना 20 धावा धापलका झाल्या, 7 गडी बाद झालेत। 9 क्रमांकावरती आकाश वारेकर आणि 8 क्रमांकाचा फलंदाज अश्विन भगत, एकेरी दुहेरी धावा मात्र इथे केंद्रित करतायत, कारण की धावांची नितांत गरज आहे, एक एक धावेसाठी आता मात्र संघर्ष करावा लागतो कार्पेटच्या माध्यमातून। चेंडू घेऊन करते लॉंग ऑफ रिझनमध्ये, एक धाव पूर्ण होते, एकाच धावे होती, समाधान मानावं लागतं, एकने धावसंख्या पुढे सरकते आणि 4 षटकांचा खेळ संपतो आणि धापलकर धावा आहेत त्या 21 धावा, 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी असताना दिवा संघाच्या ओव्हर टू विनोद पाटील। तर मी विनंती करणं केशवदादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण उपस्थित मान्यवर संजय खारुकर यांना आपण सन्मानित करायचं आहे, केशवदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। तर त्यानंतर प्रेम पाटील आहेत खिडकळचे, एक क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांचं देखील आपण सन्मान घेऊया। तर दशरथ म्हात्रे सोनारपाडा यांचं इथे आगमन होतोय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। सोनारपाडा चषक 2018 तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक निलेश म्हात्रे यांचे आगमन होते। ह्यावेळेस मात्र चांगला फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं, षटकार संघर्षमय, फक्त बघत राहिले महेश वडी, मात्र काल याच रिझनमध्ये एक अप्रतिम झेल टिपला होता महेशने, मात्र आता मात्र रोशन आपण बघतोय महेशच्या आवाकाच्या बाहेर चेंडू होता, त्यामुळे महेशनेही प्रयत्न केला नाही, खूप जास्त वरती होता आणि अश्विनच्या बॅटमधनं हा संघर्षमय षटकार, धावसंख्या 27, 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे। गोलंदाज
जितू म्हात्रे प्रेक्षणीय मॅच असल्यानंतर तर टॉस सुद्धा आपण करूया या पाच चेंडूनंतर. 27 धावा धावपळकती लागल्या आहेत. काही मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खूप सारं प्रेम मुकेश दादांचं, त्या प्रेमापोटी सर्व मान्यवर विनोद आपण बघतो इथे उपस्थित आहेत. तर हिरामणजी पाटील आहेत उसाटणीचे एक यशस्वी आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचा देखील आपण सन्मान घेऊया. हिरामणजी पाटील डॉट चेंडू षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज जितू म्हात्रे. 7 गडी बाद 27 धावा धापलकती लागले. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मात्र 27 धावा विनोद आपण बघतोय धापलकरती. गोलंदाज जितू राईट अमोर द विकेट. ह्यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन करतोय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ रिझन मधनं. एकदा पुन्हा दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव बघा. आकाश वारेकरने कॉल दिले दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा वेगाने इथे पूर्ण केले. ते 2 धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागतात त्या 29. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 29 धावा धापलकती लागल्यात. 28 तारखेला आपण बघितलं फक्त 37 धावा वाकलन संघाने केल्या होत्या 4 षटकामध्ये. मात्र त्या धावा चेस करून दिल्या नव्हत्या. माई 11 पडले संघाला. क्रिकेट आहे इथून अजूनही 5 ते 6 धावा जरी आल्या तर फाईट देऊ शकतो. हा दिवस संघाची गोलंदाजी सुद्धा खूप चांगली आहे. गौरवनीय स्पर्धेची पहिली हॅट्रिक पुणे केली. मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही आणि जितू स्वतः गोलंदाज झेल खाली आणि 8वा झटका दिवा संघाला. डीजे 29 धावा 8 गडी बाद धाव्या क्रमांकावरती फलंदाज येतोय गौरव वारेकर ज्याने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. 4 गडी बाद केले होते. त्यानंतर या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक स्वप्नील म्हात्रे पडले संघाचा आणि त्यानंतर तिसरी हॅट्रिक आपण बघतोय. 3 हॅट्रिक आपण बघतोय या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. एकोणतीस धावा धापलकरती लागल्या आहेत. यावेळी मात्र आकाश वारेकरसाठी चेंडू अभिरकावून दिलाय. फाईन लेग रिझन मधन चेंडू सीमा पार संघर्षमय चौकार आकाश वारेकरच्या बॅट मधन. तेहतीस धावा धापलकरती लागतायत. मंटू गो टॉस साठी यायचे. मनपरा पोलीस निरीक्षक संघाचे संघनायक आणि त्यांना फाईट करेल सोनारपाडा गावचे 40+ खेळाडू. यावेळी मात्र चेंडू घेऊन काढतोय कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑन रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. एकदा पूर्ण होते दुसरी धाव घातक ठरू शकते आणि फलंदाज बाद 9वा झटका दिवा संघाला 34 या धावसंख्येवरती. डीजे तर टॉस साठी यायचे मनपडा पोलीस निरीक्षकाचे संघनायक. टॉस साठी यायचे आपण. त्यानंतर सोनापडाचे 40+ चे खेळाडू निलेश म्हात्रे यांचं शुभागमन होते. नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सोनापडा चषक 2018 मध्ये भरत ठाकूर बघा सोनापडाचे संघनायक या ठिकाणी येत आहेत. 40+ एक काळ भरत पाटील ने गाजवला सोनापडा संघासाठी भरत ठाकूर यांनी. आता मात्र त्यांची फाईट आहे मानपडा पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी पोलीस अधिकारी या ठिकाणी निश्चित तुम्हाला पाहायला मिळेल. ह्याच्यामध्ये ही लढत तर मोरे साहेब या ठिकाणी सज्ज होत आहेत. निलेश म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ असं घ्यायचं आहे. कल्याण डोंबिवलीचे
नगरसेवक निलेश म्हात्रे साहेब यांच्या शुभासे टॉस होईल. तर प्रेक्षणीय सामना असेल. चार षटकांचा सामना असेल. तर टॉस या ठिकाणी मानपाडा पोलिसन वर्सेस गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा 40+ या दोन संघामध्ये टॉस होत असताना निलेश म्हात्रे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तर नाणेफेकीचा कॉल मोरे साहेबांच्या बाजूने लागलाय. तर साहेब काय घेणार? तर साहेब एक प्रश्न विचारायचा होता. पोलीस म्हटल्यानंतर पोलिसांना वेळ कुठे असतो या सगळ्या गोष्टींसाठी? नेहमी 24 तास ड्युटी ड्युटी. कुठलाही कार्यक्रम असो कुठलाही उत्सव असो तुम्हाला ड्युटी करावी लागते. मला एकच प्रश्न विचार वाटतो की तुम्हाला या सामन्यासाठी वेळ कसा मिळाला? ॲक्च्युली वेळ तर फार कमी असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु आपले सोनारपाडेचे जे नगरसेवक आहेत मुकेश पाटील यांचं पोलिसांशी आणि पोलिसांशी असलेलं रिलेशन आणि या त्यांच्या आग्रहास्तव आम्ही इथे आलो आहोत आणि वेळात वेळ काढून आलो आहोत. आणि या स्पर्धेला सुद्धा आम्हाला शुभेच्छा पण द्यायच्या होत्या. एकदम चांगली स्पर्धा यांनी आयोजित केलेली आहे. स्पर्धेत आम्ही शुभेच्छा देतो. बॅटिंग घेतली आहे, किती धावा जमवणार सोनारपाडा संघाविरुद्ध? आता हे सांगणं कठीण आहे. आम्ही एवढे काय रोजच्या प्रॅक्टिसमधले प्लेअर नाही आहोत, पण तरी पण चांगल्यात चांगल्या धावा आम्ही करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू मोरे साहेब, अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. तर चला सलामीची जोडी पाठवायची आहे. गावदेवी काकडवाल संघ, काकडवाल संघासमोर विचार केला तर आपण लक्ष येते म्हणजे 35 धावांचं गावदेवी काकडवाल संघासमोर येणाऱ्या 5 षटकांमध्ये विचार केला तर रोशन 7.00 सरासरी धावा कुठाचे आहे. तर सामना जेव्हा सुरू होईल दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया आमचे सहकारी समालोचक भोपरचे विनोद पाटील यांना. तर प्रेक्षणीय सामन्यासाठी 11,000 रुपये कॅश प्राईज असेल सामना जो संघ जिंकेल त्या संघासाठी. तर एकूण धावसंख्या धावपलकावरती यावेळेस लावलेली दिवा संघाने 34 आणि गडी एकंदरीत बाजल्यात 9. तर 35 धावांची गरज, आस्किंग रेट 7.00. तर एक छोटंसं लक्ष कोणी विचार केला होता, दिवा संघ ज्या संघाने अतिशय चांगली कामगिरी केली होती मात्र त्या संघाला या ठिकाणी आपण पाहतो एक या धावसंख्येवर 5 गडी गमावावी लागल्या मैदानावरती. त्यामागचं कारण आहे काकडवाल संघाची गोलंदाजी अचूकता भेदकता या ठिकाणी पाहायला मिळाली. तर BMW ग्रुप नितीन म्हात्रे साहेबांकडनं विकेट हॅटिंगसाठी दिवा संघाला 5,000 रुपये पारितोषिक आहे विनोद. तर 35 धावांची गरज मैदानावरती सलामीची जोडी नेहमीप्रमाणे किशोर आणि महेश मडवी. स्ट्राईकला किशोर, नॉन स्ट्राईकला महेश, गोलंदाज आकाश. हा चेंडू ऑन साईडला वळवला आहे, बॉटमेंटचा वापर करताय. चेंडू जातोय डीपमध्ये, दुसरी धाव वेगाने पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर दिवा संघ ज्यांनी पहिल्या सामन्यात काटे संघाला परास्त केलं, 60 धावा त्यांनी नोंदवल्या. त्यानंतर नागाव संघाला त्यांनी परास्त केलं. त्यानंतर वसार संघाला त्यांनी शेवटच्या सामन्यामध्ये परास्त केलं. मात्र त्याच दिवा संघाला आता मात्र काकडवाल संघाने या मैदानावरती 34 या धावसंख्येवर रोखलं आणि आपली गोलंदाजी किती ताकदवर आहे हे त्यांनी दाखवलं आहे मैदानावरती. तर उपांत्य फेरी सेमी फायनल जो जिंकेल तो पोहोचेल अंतिम फेरीमध्ये. हा चेंडू ऑन साईडला खेळत होता किशोरला. तर किशोरचा विचार केला तर किशोर निश्चितच थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे. मात्र दुसऱ्या बाजूला महेश, महेशचा फॉर्म इतका चांगला आहे, फलंदाजी असो गोलंदाजी असो तो अतिशय चांगली कामगिरी करतोय. आणि या मैदानावरती गोलंदाजीच्या माध्यमातून इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, फलंदाजी देखील सुरू केली. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांनी 2 वेळा स्वीकारली आणि आता मात्र तोच महेश नॉनस्टा गिणला. मात्र किशोर सामना करण्यास सज्ज आकाश वारेकर लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. हा चेंडू फिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. तर याच दरम्यान असदेगावचे मनोहरदादा काळन आणि दीपकदादा काळन यांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय सोनारपाडा चषक 20-18 मध्ये.
सचिन पाटील निळजे आणि मनोज पाटील निळजे यांच्याकडनं शुभेच्छा दिवा संघाला. आणि त्याचबरोबर आगमन झाले दिलीप शांताराम पाटील यांचं हार्दिकार्दिक सहर्ष स्वागत. तर किशोरच्या बॅटमधून चौकार येतो धावसंख्या धावपलकावरती सहा, तर सहा धावा येत आहेत. अतिशय चांगली फलंदाजी आता मात्र फुलटॉस चेंडू होता आकाशचा आणि ऑन साईडला फिरकावून दिला. पॉवर प्ले सुरू आहे. क्षेत्रक्षण या ठिकाणी बंधनकारक आहे. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र रक्षात्मक पद्धतीने खेळत आहेत. मिड ऑफला फार मोठी चूक होते. चेंडू मागे निघून येतोय बीट करून. या ठिकाणी क्षेत्रक्षक शिवराज आहेत त्या ठिकाणी. तर दोन धावा कंप्लीट करतायत. धावसंख्या धावपलकावरती आठ. कुठलाही दबाव नाही आहे कारण एक छोटीशी धावसंख्या मात्र विसरता कामा नये. छोटीशी धावसंख्या पाहिली होती आपण पडले आणि वाकणमध्ये 38 धावा करायच्या होत्या पडले संघाला. मात्र वाकण संघाने ती धावसंख्या करू दिली नाही आणि या मैदानावरती एक इतिहास त्यांनी रचला आणि वाकण संघ पोहोचला सुपर फोरमध्ये. हा चेंडू ड्राईव्ह करतायत. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. गुड फिल्डिंग. तर प्रेक्षणीय सामना तुम्हाला पाहायला मिळेल. मानपाडा पोलीस स्टेशन वर्सेस गावदेवी सोनारपाडा संघ 40+ संघ पाहायला मिळेल. तर मोरे साहेबांनी टॉस जिंकल्या या ठिकाणी फलंदाजी स्वीकारली आहे आणि इथे मात्र बघूया किती मोठं लक्ष ते सेट करतायत. फारसा वेळ नसतो सराव करण्यासाठी पोलिसांना. मात्र डायगर चौकी ते पोलीस जर पाहिलं तर ज्यांनी सलग 3 वेळा डायगरच्या आयोजकांना हरवलेले आहे सलग 3 वर्ष डायगर चषकमध्ये. चेंडू सुरेख होता ऑन साईडला. हीच संकल्पना आम्ही पाहिली होती कोण बनणार नगरसेवक नंबर 1 सुभाष मैदान येथे. कल्याण विभागातील पोलीस बाजारपेठ पोलीस वर्सेस शिक्षकांमध्ये लढत पाहिली होती. तर धावसंख्या 10 धावफलकावरती. गरज अजूनही पाहिलं तर 25 धावांची. एक माफक लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलंय दिवा संघाच्या माध्यमातून. तर दिवा संघाने 5 गडी गमावले 1 या धावसंख्येवरती आणि तिथूनच हा संघ पूर्णपणे दबावाखाली गेला आणि संघाला मात्र दबावातून बाहेर निघता आलं नाही. कारण ज्या ज्या फलंदाजांनी या मैदानावरती फल दाखवली एक फलंदाज संदीप असतील तर जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल दिवा संघाला. तर 10 धावा गरज 25 धावांची. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 24. तर 24 चेंडूमध्ये 25 धावा करायच्या आहेत. 6.25 सरासरी राखायची प्रतिषटकामागे. मैदानावरती महेश किशोर. तर काकडवाल संघ ज्याने मोठमोठ्या संघांना धक्का दिलाय आणि हा संघ निश्चितच अतिशय चांगली कामगिरी करतोय. कालची रात्र काकडवाल संघाने गाजवली आणि शेवटच्या सामन्यात काकडवाल संघाने बलाढ्य अशा झुंडुमिली संघाला परास्त केलं आणि हा संघ या ठिकाणी पाहतोय आपण सुपर फोरमध्ये पोहोचून आता मात्र फायनलमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असताना. तो गोलंदाज येत आहेत सुरेश भगत. एक अनुभवी गोलंदाज. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. स्ट्रोक खूप आधी खेळले मात्र चेंडू वाईटचा इशारा येतोय. दिशेपासून भरकडले. तर धावसंख्या धावपलकावरती 11. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. प्रेक्षकांचा नेहमीच या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे पहिल्या रात्रीपासून. या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू यावेळेस मिडविकेटच्या दिशेने खेळत आहे. झेलची शक्यता आणि त्या ठिकाणी हा झेल टिपलाय अनिकेतने आणि पहिला धक्का मैदानावरती लागतोय जय गावदेवी काकडवाल संघाला. तर रिंकू सिंग यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. तर त्यांना देखील या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो या. तर नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत जगदीश धुतकर. तर स्ट्राईकला फलंदाज यावेळेस किशोर येत आहेत डावखुरे फलंदाज. अतिशय
टॅलेंटेड फलंदाज या संघाचा. हा चेंडू ऑन साईडला खेळता आहेत, कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने, सुरक्षित रक्षण त्या ठिकाणी दीपक उर्फ काका. काकाची खेळ आठवते, 9 चेंडूत 29 धावांची, मात्र काका देखील अपयशी ठरला या सामन्यामध्ये. दत्ता वजे यांचं देखील शुभागमन होतंय व्यासपीठावर, मानपडा गावचे. तर अनेक मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर, या व्यासपीठाची शोभा वाढत असताना, या व्यासपीठाचा मान वाढत असताना त्या तमाम लाडक्या पाहुण्यांचं पुनश्च हार्दिकाधिक सहर्ष स्वागत. त्या सामना पूर्णपणे एका बाजूला झुकलेला आपण पाहतोय, त्यामागचं कारण आहे दिवा संघाला या मैदानावरती फलंदाजी चांगली करता आली नाही. हा चेंडू हुक करता आहेत, फायनल एक सी मारेशे बाहेर, हा चेंडू जातोय 4 धावांसाठी. धाव संख्या धाव फलकावरती यावेळेस पाहायला मिळते 17 धावा झाल्यात, अजूनही या ठिकाणी 18 धावांची गरज विजयासाठी. हा चेंडू ऑन साईडला खेळता आहे, चेंडू जातो यावेळेस वाईड लॉंगॉनच्या दिशेने आणि इथे मात्र अनिकेत कडनं चूक होते, चुकीचं रूपांतर 4 धावेत. एकवीस धावसंख्या धावफलकावरती, तर प्रेक्षणीय सामन्यासाठी 11,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. तर असदेगावचे शाखा प्रमुख आदरणीय बंडूजी पाटील यांचं शुभागमन होतंय. हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू येतो शॉर्ट फायनलच्या दिशेने. ते 11,000 रुपये आदरणीय मुकेश दत्ता पाटील या स्पर्धेचे शिल्पकार, जनक, प्रणेते, माजी सरपंच सोनारपाडा. यावेळेस मात्र चेंडू फिरकावून दिलाय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. संख्या धावफलकावरती 27, तर उर्वरित समीकरण आता मात्र 8 धावांची गरज विजयासाठी. काकडवाल संघ अतिशय चांगली कामगिरी सेमीफायनलमध्ये करत असताना प्रेक्षकांमध्ये भरपूर चर्चा सुरू होती की दिवा संघ काकडवाल हा सामना खूप रोमांचकारी होईल, हाय व्होल्टेज होईल. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये निश्चितच काही घडू शकतं, क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. याच मैदानावरती 20 चेंडूत 62 धावा चेस केल्या होत्या आपण पाहिलं तर जुडुंबिरी संघ आणि नवापाडा संघाविरुद्ध, आणि याच मैदानावरती 25 या धावसंख्येवर रोखण्यामध्ये यश आलं होतं दातिवली संघाच्या खेळाडूंना. यावेळेस आपण पाहतोय उत्तर शिव संघाने रोखलं होतं, आणि याच मैदानावरती 38 धावसंख्येचा डिफेन्स केला होता वाकण संघाने. आणि याच मैदानावरती आपण पाहतोय वाकण संघ पहिल्या षटकात 24 धावा येऊन देखील सामना जिंकता आला नाही खाडी संघाला. उर्द विकेट, हा चेंडू सुरेख होता, इथे मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रकारचा फुटवर्क नाही आहे, पदल इथे नाही आहे. हा चेंडू डॉट, तर फलंदाज स्ट्राईकला आपण पाहतोय जगदीशला, गोलंदाज यावेळेस येत आहेत गौरव वारेकर. तर गौरवने या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पूर्ण केली, दुसरी हॅट्रिक स्वप्नील मात्रे पडलेचे बॅक टू बॅक 3 गडी बाद केले होते वाकण संघाचे. हा चेंडू सुरेख ड्राईव्ह करतात बॅक टू द बॉलर, मात्र चेंडू पकडता आला नाही. इथे मात्र बघा शिवराजकडनं चूक होते, आणि इथे म्हणतात की घर फिरलं की घराचे वाशे फिरतात, आणि कुठलीही गोष्ट दिवा संघाच्या बाजूने होताना दिसत नाही. तर कधीकधी अशा घटना घडत असतात, भरपूर प्रयत्न करून देखील नशीब साथ देत नाही, मात्र कधीकधी असं म्हटलं जातं गणित चुकीचं आपणच मांडायचं आणि प्रत्येक वेळी चुकल्यावर नशिबाशी भांडायचं. आणि ते मात्र या मैदानावरती आपण पाहत आहेत शिवराजकडनं दुसऱ्यांदा ही चूक झाली, मात्र शिवराज नेहमीच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय,
मात्र दबाव कुठेतरी असणार, कारण कमी धावसंख्या इथे उभी केली यावेळेस, मात्र वॉट शॉट गॅपमधून खेळत आहेत. चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने, या दरम्यान दोन धाव पूर्ण करत आहेत. धावसंख्या धावबलगावती 33, तर दोन धावांची गरज विजयासाठी. तर विजयाच्या उंबरड्यावरती यावेळेस गावदेवी काकडवाल संघ.